आता एरोकाबद्दल देखील आपण माहिती बघूया. हा 60% कॉपर व 40% निकेल यापासून तयार केलेला मिश्र धातू आहे. याचा विशिष्ट विरोध जास्त असतो व ह्याच्या बारीक बारीक तारा बनवता येतात. याचा उपयोग रेझिस्टन्स वायर म्हणून रेग्युलेटर्समध्ये केला जातो. कारण रेहोस्टॅन्डसाठी टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स कमी विशिष्ट विरोध जास्त असणे व टिकाऊ असणे आवश्यक असते. त्यानंतर निकेल सातवा आहे. निकेल याचा उपयोग हिऱ्यामध्ये तंगस्टन फिलामेंट त्यावर लेड इन वायर म्हणून तसेच हिटिंग फिलामेंटचे कनेक्टिंग लीड म्हणून केला जातो. आता नंबर आहे 6 कार्बन. Thank you.
चीनी माफी अग्रल पीवीसी इत्यादी इन्सुलेटरला डाय इलेक्ट्रिक असंही म्हणतात. पण डॉक्टर हे विद्युत प्रवाह वाहून येण्याचा मार्ग म्हणून वापरतात आणि इन्सुलेटर हे ज्या ठिकाणी विद्युत प्रवाह नको असतो अशा ठिकाणी विद्युत प्रवाहापासून संरक्षण मिळवण्यासाठी वापरतात. आता इन्सुलेटरचे गुण झाले आपण प्रत्येक नाकावर चालू वगैरे वापर वगैरे आणि घराची माहिती बघितली. मंद वाहक आहे याची माहिती बघितली. त्याच्यानंतर मंद वाहते आहे ते कोणते कोणते आहे ते कोणत्या कोणत्या कामात तुम्ही चालू पडतात हे सुद्धा बघितलं. आता आपण इन्सुलेटरचे गुण झाले चांगल्या इन्सुलेटर चांगल्या इन्सुलेटरसाठी इन्सुलेटरमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक आहे. आता चांगल्या इन्सुलेटरचे चांगल्या इन्सुलेटरचे गुणधर्म आणि ज्या कमीत कमी होते इन्सुलेशन
त्याच्यानंतर आर्द्रता शोधून घेणारा जो ताबा आता ह्याच्यामध्ये काय आहे, इन्सुलेटर आर्द्रता शोधून घेतल्या त्याची धातक कमी होते आणि वाहकता वाढते. काय होते, इन्सुलेटर आर्द्रता शोधून घेतल्या त्याची विरोधता कमी होते आणि वाहकता वाढते, म्हणून लिकेज करणं वाढतो. नंतर चार आहे, तापमानात फरक पडल्यास त्याची त्याच्या विरोधामध्ये होणारा बदल कमी कमी असला पाहिजे, म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी चांगली असली पाहिजे. इन्सुलेशनची जास्तीत जास्त तापमान सहन करण्याची शक्ती म्हणजे त्या इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी होईल. या थर्मल स्टॅबिलिटीपेक्षा जास्त तापमान वाढल्यास इन्सुलेटिंग गुणधर्म नाहीसे होतात. साधारणपणे कोणताही पदार्थ गरम झाल्यास प्रसरण पावतो आणि त्याची यांत्रिक शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे इन्सुलेटरचेही तापमान वाढल्या त्याची यांत्रिक शक्ती कमी होऊन रेझिस्टन्स कमी होतो. रेझिस्टन्समध्ये वाहणारा बदल जास्त असेल तर लिकेज करणं जास्त फार होतात. त्यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी जास्त असली पाहिजे. आता नंबर पाच आहे, इन्सुलेटर हा यांत्रिकदृष्ट्या मजबूत असला पाहिजे. इन्सुलेटर